कर्नाळ नागरी सहकारी बँकेच्या घोटाळ्या प्रकरणी अटकेत असलेले बँकेचे अध्यक्ष व शेकापचे माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांची कोठडी सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडी कोर्टानं 28 जून पर्यंत वाढवली आहे. मात्र तरीही डोळस असलेले चिपळेवासी अजूनही या कथित राजाच्या वाढदिवशी त्याच्या पाठीशी असल्याचे फलक झळकवत आहेत. कर्नाळ बँकेत धडधडीत भ्रष्टाचार आणि कोट्यवधींचा घोटाळा होऊनही चिपळे ग्रामस्थांचे डोळे कसे उघडले नाहीत याबाबत सामान्य नागरिक सखेत आश्चर्य व्यक्त करत आहेत. कर्नाळ बँकेतील 529,36,55,036 रुपयांच्या राज्य सीआयडीच्या मते 543 कोटी रुपयांच्या घोटाळ्या प्रकरणी माजी आमदार विवेक पाटील यांना 15 जून रोजी पनवेलमधील राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. या घोटाळ्यामुळे सामान्य खातेदार ठेवीदारांपासून ते कर्नाळ बँकेत पैसे ठेवणाऱ्या पंचक्रोशीतील ग्रामपंचायतींचेही पैसे अडकून पडले आहेत. त्यामध्ये प्रामुख्यानं शेकाप कार्यकर्त्यांसह शेकापच्या वर्चस्वातील ग्रामपंचायतींचाही सहभाग आहे. एवढा भ्रष्टाचार होऊनही चिपळे गावातील ग्रामस्थांनी मात्र विवेक पाटील यांच्या वाढदिवशी गावात होर्डिंग लावून अटकेत असलेल्या या माजी आमदाराला शुभेच्छा दिल्यात. साहेब, आम्ही काल पण तुमच्यासोबत होतो, आज पण तुमच्यासोबत आहोत आणि कायम तुमच्यासोबत राहणार आहोत, असे या होर्डिंगवर लिहिलेले आहे. सामान्य खातेदारासह ग्रामस्थ मंडळी, ग्रामपंचायती आणि इतर खातेदारांचे पैसे कर्नाळ बँकेतील घोटाळ्यामुळे अडकले असूनही त्याला जबाबदार असलेल्या मुख्य सूत्रधारालाच चिपळेकर ग्रामस्थ शुभेच्छा देत असल्यानं इतर सुज्ञ लोक मात्र अवाक झालेत. कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचे हे प्रकरण कर्नाळ बँक ठेवीदार संघर्ष समितीचे अध्यक्ष आमदार महेश बालदी आणि कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांनी धसास लागले आहेत. विवेक पाटील यांना आता 28 जून रोजी सकाळी 11 वाजता ईडी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.